तर राहुल गांधी आता शेगावात दाखल झाले, त्यांनी गजानन महाराजांचं दर्शन ही घेतलं। यावेळी मंदिरातल्या पुजाऱ्यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं। यावेळी मंदिरात लेझिम पथकाकडून राहुल गांधींचं स्वागत करण्यात आलं। भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं सध्या राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत, ते आज बुलढाण्यातल्या शेगावात दाखल झाले आणि इथं गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिरातल्या पुजाऱ्यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं। सर्व आदरणीय पितृतुल्य मातृतुल्य माझे युवक मित्रांनो व मैत्रिणींनो, मी फक्त 2 मिनिट बोलणार आहे आणि तुमच्याकडनं मला काही उत्तर पाहिजे आहे। सड़क खामोश हो, जब खड़क खामोश हो जाती है तो सांसद में कौन जाएगा, लेकिन आज तो सड़क गूंज उठी है तो सांसद आवारा तो हो ही नहीं सकती है ना, हाँ या ना? तो सांसद तो अच्छी रहेगी ना। खरं मराठीत एक म्हण आहे, गाव करील ते राव काय करील, आणि आता अख्खे गावच्या गाव रस्त्यावर सन्माननीय राहुल गांधींचं स्वागत करण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी सगळेजण येत आहेत। पण आपल्या या परिसरामध्ये 5 राव आहेत आणि एक दिवस वेणुगोपाल सरांनी मला म्हटलं होतं की अरे तुम कुछ कर नहीं रहे, तर ते 5 राव त्यांनी मला सांगितले होते। 2 राव संसदेत आहेत, 2 राव त्या ठिकाणी बिझनेस मध्ये आहे आणि 1 राव नागपूरला बसलेला आहे। आपल्याला खऱ्या अर्थानं ते 5 रावांची दुकानं बंद करायची आहेत, हो की नाही? पण कसं, मुन्नाभाईंनी आपल्याला सांगितलं होतं, ते पिक्चर बघितलं असेल, झप्पी देके प्यार की झप्पी देके और संविधान को मानते हुए हमें सामने चलना है। कुठलीही सत्ता कुठल्याही सत्तेसाठी राहुल जी रस्त्यावर नाही आहे, राहुल जींना काहीच पाहिजे नाही आहे, पण एकच मंत्र आहे, जगाला प्रेम अर्पावा, आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने ते आज गजानन महाराजांच्या या भूमीमध्ये आलेले आहेत। भारत जोडो यात्रा या ठिकाणी आलेली आहेत। भारताचे सगळे यात्री जे प्रवास करतात सन्माननीय राहुलजी सोबत, ते या ठिकाणी आलेले आहेत। मला एक गोष्ट खऱ्या अर्थाने सांगा, तुम्ही या सगळ्यांना साथ देणार का? काय डाव्या बाजूने आवाज नाही आला, तुम्ही राहुलजींना साथ देणार का? उजव्या बाजूने आवाज नाही आला, तुम्ही राहुलजींना साथ देणार का? आज राहुलजी गजानन महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं, गजानन महाराजांचा प्रसाद घेतला आणि खऱ्या अर्थानं ही संतांची भूमी आहे। संतांनी आपल्याला खऱ्या अर्थानं स्थापित जे लोक आहे त्यांना बंड कसा पुकारायचा हे शिकवलेलं आहे आणि आपल्याला तो वारसा चालवायचा आहे। आपण तो बंड जे स्थापित आहे त्यांच्या बंड आपण चालवणार का? नक्की। खऱ्या अर्थानं एक छोटीशी गोष्ट सांगते मी आता आणि मग मी संपेल। मी काही राहुलजी मंदिरात गेले तर मी काही लोकांना विचारलं की बाबांनो मला एक गोष्ट तुम्ही सांगा की आज राहुलजी आलेत, आज मंदिरात आलेले आहेत, तुम्हाला काय वाटतंय? तर त्यांनी मला सांगितलं की एक निरागस व्यक्ती बिलकुल पाण्यासारखा स्वच्छ आणि खऱ्या अर्थानं ज्याच्या अंतकरणात आपण बघितलं तर आपल्याला असं वाटतं की हे देवाचं रूप आहे, अशी व्यक्ती आज आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे। मला सांगा तुम्ही राहुलजींना साथ देणार का? एक मोठं आंदोलन राहुलजींनी उभारलेलं आहे, स्वतःच सर्वस्व अर्पण करून ज्या ठिकाणून स्वतःच्या वडिलांचे चिथडे पडले तिथून उचलून त्या ठिकाणून शांतीचा संदेश घेऊन राहुल
जी निकाले। राहुल जी मैं ज्यादा नहीं बोलूंगी, लेकिन आप सब सब जन आप सबका यहाँ पे स्वागत करते हैं, महाराष्ट्र में आपका स्वागत करते हैं और गजानन महाराज की इस पवित्र भूमि में आपका स्वागत है। जय हिंद।